ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार राजेश पाटील यांनी स्वार्थासाठी शरद पवारांची साथ सोडली। व्ही.बी. पाटील मजरे कारवे येथे राष्ट्रवादी गटाचा मेळावा। जनतेला विश्वासात न घेता पक्ष फोडल्यामुळे अजित पवार यांना जनता कधीही माफ करणार नाही। आमदार राजेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे चंदगड विधानसभेचे तिकीट मिळालं होतं, पण त्यांनी कैलासवर्षी नरसिंहराव पाटील व शरद पवारांच्या विचारांना तिलांजली देऊन स्वार्थासाठी शरद पवारांची साथ सोडली असल्याचा घणाघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी मजरे कारवे तालुका चंदगड येथे आयोजित मेळाव्यात केला। अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत हे होते। स्वागत ओवळकर यांनी तर प्रास्ताविक एम.के. पाटील यांनी केले। मनोगतात आर.के. पवार म्हणाले, अजित पवारांना कशाची भीती होती, ज्यामुळे पक्षाची पायमल्ली करून दुसऱ्यांच्या दावणीला गेले। अमर चव्हाण म्हणाले, स्वार्थासाठी शपथ घेणाऱ्यांना शरद पवारांनी मोठे केले होते। 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे हेच ते नेते शपथ घेणारे आहेत, असा टोला लगावला। या मेळाव्यात कुदनूर सरपंच संगीता घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या मेळाव्यावेळी शिवाजी सावंत, भैरू खांडेकर, अनिल घाटगे, बी.डी. पाटील, गोपाळ ओवळकर, विजय पाटील यांची मनोगती झाली। यावेळी शिवप्रसाद तेली, आप्पासाहेब पाटील, विष्णू तरवाळ, विजय भांदुर्गे, चंद्रकांत कांबळे व शरद पवार प्रेमी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते। भैरू खांडेकर यांनी आभार मानले। महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।